टेंडर केलेलं होतं, ते टेंडर कोणत्या नागरवजे म्हणून माणसाला दिलेलं होतं, अहो त्याची 1 कोटी रुपये या खाऊन बसलेले आहेत, हे अगदी जाहीरपणे मी सांगते. या परिसरामध्ये कोठेवाडीसारखं गाव आहे की ज्या गावामध्ये जी घटना झाली ती मानव जातीला काळीमा फासणारी घटना झाली. आणि एवढं होऊ नये, या परिसरामध्ये एकही पोलीस स्टेशन नाही, म्हणजे आंधळाजळत आहे, कुत्रं पिटकी घालतं अशी पद्धत या ठिकाणी चालू आहे. या परिसरामध्ये रस्त्याचे प्रश्न आहेत, प्रचंड प्रश्न आहेत रस्त्याचे, की ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी गेले आणि बघितलं की 1 कोटीचा रस्ता हाताने उखडला तर पोपडच निघाले. ही या परिसरातली रस्त्यांची अवस्था आहे. या कारखानदारांचा प्रवेश या भारतीय जनता पार्टीमध्ये झाला, त्या पार्टीमध्ये एकही जुना कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा त्यांनी शिल्लक ठेवला नाही, सगळे बाहेर राखून दिलेले आहेत अगदी आमच्या सगळं. आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीत फूट पडलेली आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माणिकदोंडी इथे हा जो कार्यकर्ता मेळावा ठेवला, त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये या भागातले जे प्रामुख्याने जे प्रश्न आहेत, या लोकांना पिण्याला पाणी नाही, या लोकांच्या सिंचनासाठी व्यवस्था नाही, या ठिकाणी जिथं पोलीस स्टेशन पाहिजे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन नाही, असे विविध प्रश्न या तालुक्यामध्ये, पाथर्डी तालुक्यामध्ये आणि विशेषतः माणिकदोंडी परिसरामध्ये प्रचंड प्रश्न आहेत. या प्रश्नावर बोलताना मला एक असं जाणवलं, फिरताना मला एक असं जाणवलं की खूप या परिसरामध्ये लघुसिंचन प्रकल्प आहेत, मोठे सिंचन प्रकल्प आहेत, आणि या सिंचन प्रकल्पाकडे पूर्णपणे या आमदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे 35 वर्ष सत्ता त्यांनी या परिसरामध्ये उपभोगली, परंतु कुठेही सिंचनाची व्यवस्था केलेली नाही. जे मोठमोठाले तलाव आहेत त्या तलावांची कुठेही दुरुस्ती नाही, अस्तरीकरण केलेलं नाही, खोलीकरण केलेलं नाही, त्यामुळे पाणी कमी साठतं. उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी टँकर सुरू करायला लागतं. अहो त्यांचं जिथं आहे तिथंच जर शोधलं तर तिथं खूप सापडणार आहे, आणि म्हणून ते शोधण्याचं काम मी माझ्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. हे जे सगळे प्रकल्प आहेत, या सगळ्या प्रकल्पांचं खोलीकरण, अस्तरीकरण आणि दुरुस्ती ही मला या परिसरामध्ये करायची आहे. या परिसरामध्ये रस्त्याचे प्रश्न आहेत, प्रचंड प्रश्न आहेत रस्त्याचे, की ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी गेले आणि बघितलं की 1 कोटीचा रस्ता हाताने उखडला तर पोपडच निघाले. ही या परिसरातली रस्त्यांची अवस्था आहे. या परिसरामध्ये कोठेवाडीसारखं गाव आहे की ज्या गावामध्ये जी घटना झाली ती मानव जातीला काळीमा फासणारी घटना झाली. आणि एवढं होऊ नये, या परिसरामध्ये एकही पोलीस स्टेशन नाही, म्हणजे आंधळाजळत आहे, कुत्रं पिटकी घालतं अशी पद्धत या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून हे प्रामुख्याने 3 प्रश्न सोडवण्याचं काम हे मला करायचं आहे. आणि त्यासाठी आज या ठिकाणी सगळ्या महिलांचा, पुरुष बांधवांचा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे. प्रचाराचा पहिला म्हणजे पहिली फेरी जवळ जो मतदारसंघामध्ये संपत आलेली सर्व पक्षाची, परंतु विद्यमान आमदार ह्या पूर्ण नाही का हदबल झालेले दिसत आहे, त्यांचा पक्ष फुटलेला आहे. काय झालंय आता भारतीय जनता पार्टीमध्ये 30 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचं, जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पहिलं खातं जिल्हा परिषदेत मी उघडलं. पण आणि ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी काहीच नव्हती, ती घडवण्याचं काम मी, काकडे साहेब असतील आणि अजून इतर बऱ्याच लोकांनी केलं. परंतु ज्या वेळेस एक म्हणे ग्रामीण भागातली, मोठ्याचा आला गाडा आणि गरिबाची झोपडं मोडा, त्याच पद्धतीने या आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये झालेलं आहे. ज्यावेळेस या कारखानदारांचा प्रवेश या भारतीय जनता पार्टीमध्ये झाला, त्या पार्टीमध्ये एकही जुना कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा त्यांनी शिल्लक ठेवला नाही, सगळे बाहेर राखून दिलेले आहेत अगदी आमच्या सगळं. आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीत फूट पडलेली आहे. आमदारांनी परत शेवगाव पाणी योजनेचं मला वाटतं तिसऱ्यांदा भूमिपूजन केलं. तो भूमिपूजन करायचा अधिकार त्यांना नव्हताच, कारण 2017 87 कोटी रुपये येऊन पडलेले होते. 17 ते 24 सत्ता यांनीच उपभोगली ना, काय केलं यांनी? 17 ते 24 यांनी फक्त मला वाटतं त्याच्यातले पैसे, व्याजाचे पैसे काढले आणि त्याच्यावर मजा मारलेली आहे. खरं तर ज्यावेळेस मे महिन्यामध्ये 30 मेला ज्यावेळेस मुक्काम ठोको आंदोलन शेवगाव शहरातल्या महिलांनी केलं,
शेवगाव शहरातल्या पुरुषांनी केलं, तरुण बांधवांनी केलं, त्याच वेळेस पहिलं जे टेंडर केलेलं होतं ते टेंडर कोणत्या नागरवजे म्हणून माणसाला दिलेलं होतं, अहो त्याचे 1 कोटी रुपये या खाऊन बसलेले आहेत। हे अगदी जाहीरपणे मी सांगते, 1 कोटी रुपये त्या नागरवजेचे खाल्ले आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर त्याचं टेंडर कॅन्सल करण्यात आलं। त्यामुळं या नवीन टेंडरमध्ये तसं पाहिलं तर त्यांचा काहीच अधिकार नाही। पाणी योजनेचं उद्घाटन करताना नवीन आमदार म्हणून कोण असेल पुढील नवीन आमदार? पाणी योजनेचं उद्घाटन करताना नवीन आमदार म्हणून मी असणार आहे, कारण शेवगाव शहराला पाणी देण्याचं वचन मी दिलेलं आहे आणि त्या वचनाची पूर्तता मी करणार आहे, त्यामुळे मीच असणार आहे।